गेट ऑल स्पेशल या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओ मित्रांना शेअर करा. नमस्ते मित्रांनो, गेट ऑल स्पेशल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. मित्रांनो, राज्य शासनाने संपूर्ण महाराष्ट्रात 12,001 एवढ्या मोठ्या जागांसाठी पवित्र पोर्टलवर शिक्षक भरती प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि त्या अनुषंगाने पवित्र पोर्टलबाबत ज्या काही दररोज घडामोडी घडत आहेत तर त्या महत्त्वाच्या अपडेट्स दररोज घेऊन मी आपल्यापर्यंत येत असतो. आजची जी महत्त्वाची अपडेट आहे ती प्रभात वृत्तसेवेच्या एका बातमीनुसार प्रोफाईल अपडेटसाठी उमेदवारांना 2 एप्रिलपर्यंत मुदत वाढण्याची शक्यता आहे. मित्रांनो, या अगोदर प्रोफाईल अपडेट 22 जानेवारीपासून जे सुरू झालेलं आहे तर ते 31 मार्चपर्यंत शेवटची मुदत त्यासाठी होती. मात्र आता सर्व्हरचा थोडासा प्रॉब्लेम असल्यामुळे 2 एप्रिलपर्यंत ती मुदत वाढण्याची शक्यता आहे असं या बातमीनुसार आपल्याला कळतं आहे. मित्रांनो, आत्तापर्यंत पवित्र पोर्टलवर 1,23,000 उमेदवारांनी आपल्या अर्जाची नोंदणी केलेली आहे. यामधील काही उमेदवारांची बरीचशी माहिती अपडेट झालेली नव्हती. म्हणजे उदाहरणार्थ प्रवर्ग बदल करणे किंवा नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्राचा पर्याय सिलेक्ट करणे, अर्ज सेल्फ व्हेरीफाय करणे किंवा मग अर्जाची प्रिंट काढणे असेल, असे बरेच बदल करण्याकरता सर्व उमेदवारांसाठी हा पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला होता. मात्र 22 जानेवारीपासून ते 30 मार्चपर्यंत खूप उमेदवार या ठिकाणी राहून गेलेले आहेत. तर त्या सर्व उमेदवारांसाठी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय स्तरावर पवित्र मदत कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. 22 जानेवारीपासून आत्तापर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या अर्जात आवश्यक असलेले बदल करून घेतलेले आहेत. तरी अजूनपर्यंत पुण्याच्या मदत कक्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणात असे बदल करण्यासाठी गर्दी होताना दिसत आहे. अजूनही जर एखादा अभियोग्यताधारक उमेदवाराला आपल्या अर्जात काही बदल करायचा असल्यास आपण एक लेखी अर्ज विभागीय संचालकांच्या नावाने लिहायचा आहे आणि आपली एक ओळखपत्राची झेरॉक्स घेऊन उमेदवाराने स्वतः त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. मग पुणे, नाशिक अशा जिल्ह्याच्या ठिकाणी हे मदत कक्ष उपलब्ध आहेत. तेथे प्रत्येकाला विद्यार्थ्याला लॉग इन उपलब्ध करून दिलं जातं आणि आपली माहिती आपण त्या ठिकाणी तात्काळ बदलून घेऊ शकतो, अर्जाची प्रिंट घेऊ शकतो. पहिल्यांदा 31 मार्च ही शेवटची मुदत देण्यात आलेली होती आणि त्यानंतर मुदत वाढवणार नसल्याचं प्रशासकीय यंत्रणा सांगत होती. मात्र आता तांत्रिक अडचणीमुळे आणि सर्व्हर डाऊन होत असल्याने ही मुदत 2 एप्रिलपर्यंत वाढवली जाण्याची शक्यता अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सांगितली जात आहे. म्हणजे 2 एप्रिलनंतर आता कुणालाच आपल्या अर्जात कसलाही बदल करता येणार नाही. 2 एप्रिलपर्यंत अजूनही आपण आपल्या अर्जात आवश्यक तो बदल करू शकतो. त्याचबरोबर मित्रांनो, उमेदवारांना पसंतीक्रम नोंदवण्यासाठी 1 एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून मुदत दिली जाणार असल्याचं या बातमीच्या आधारे कळतं आहे. पसंतीक्रमाबाबत आपण ज्या सामाजिक प्रवर्गातून अर्ज दाखल केला आहे त्याच प्रवर्गाच्या जागा ज्या ठिकाणी उपलब्ध आहे अशा संस्था किंवा जिल्हा परिषद आपल्याला पसंतीक्रम निवडण्यासाठी दिसणार आहेत. म्हणजे ज्यावेळेस आपण फॉर्म भरायला जाणार आहोत पोर्टलवर, तर उदाहरणार्थ तुम्ही जनरल या प्रवर्गातून पोर्टलवर अर्ज दाखल केला असेल तर पसंतीक्रमचा फॉर्म भरताना तुम्हाला खुल्या प्रवर्गाच्या जागा ज्या ठिकाणी आहेत अशा संस्था, जिल्हा परिषद किंवा महानगरपालिका हेच ऑप्शन तुम्हाला निवडण्यासाठी त्या स्क्रीनवर उपलब्ध असणार आहेत. इतर ऑप्शन तुम्हाला दिसणार नाही. म्हणजे या ठिकाणी काय होणार आहे की उमेदवारांना आपला पसंतीक्रम निवडताना कुठल्याही प्रकारचा गोंधळ होणार नाही. ही जी एक अपडेट आहे ही अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. त्याचबरोबर बऱ्याच जणांनी अशी विचारणा केली होती की नेमक्या किती संस्था आणि जिल्हा परिषदांनी पवित्र पोर्टलवर जाहिराती प्रसिद्ध केलेल्या आहेत. कारण मित्रांनो, सर्व जाहिराती काही सगळ्या उमेदवारांच्या ध्यानात येतीलच किंवा पेपरला सगळ्यांना वाचायला मिळतीलच असे नाही. बऱ्याच जाहिराती या पेपरला आलेल्या नाहीत मात्र त्या पवित्र पोर्टलवर अपलोड झालेल्या आहेत. तर मित्रांनो, जवळपास जिल्हा परिषद आणि संस्था अशा मिळून जवळपास 900 जाहिराती या पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत आणि जागासुद्धा 12,001 हा आकडा तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शासन स्तरावर हालचाली मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. आपण सर्व याबाबत अपडेट या चॅनलच्या माध्यमातून घेतच राहूयात व आपल्या अभियोग्यताधारकांना सर्व प्रकारचे पवित्र पोर्टलबाबतचे व शिक्षक भरतीबाबतचे अपडेट देण्यासाठी मी स्वतःही प्रयत्नशील आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास मित्रांना आणि आपल्या अभियोग्यताधारकांना शेअर करा व अधिक नवनवीन अपडेट्ससाठी आपला गेट ऑल स्पेशल हा चॅनल सबस्क्राईब करा. तसेच सबस्क्राईब बटणासमोरील बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन व स्पेशल अशा अपडेट्ससह. धन्यवाद.